नमस्कार मंडळी, मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकर टीव्ही चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आम्ही आलो आहोत दापोलीला, आणि दापोलीचा बीच व्ह्यू आहे जे तुम्ही माझ्या मागे बघताय, तिथे तो बीच आहे. आणि आम्ही आता चेक इन करणारच आहोत. हा, ये कर लो पहिले. आणि हे सगळे बंगलोज सिस्टम आहे, विला सिस्टम आहे त्यांचे. सो आम्ही आमचं अजून चेक इन बाकी आहे, तर तिथे आमची गाडी लागली आहे. आणि माझ्यासोबत सचिन दादा, प्रियांका वहिनी आणि प्रिशा आहे. ॲज युजुअल आम्ही नेहमी ट्रिप करत असतो एकत्र. सो तो बीच बघा, बीच वर सुद्धा जाणार आहोत. आणि मजा आहे का ना भिडो, आणि तुम्हाला विला सुद्धा दाखवणार आहे, तर बघूया आता. तर मंडळी, आपण आपल्या विलामध्ये पोहोचलो आहोत, आणि या विलाचं नाव मारीगोल्ड आहे. तर ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगेनच, पण जे व्ह्यू आहे ते मला असं वाटतं की जे काही रेट असतील ते पूर्ण पैसा वसूल असतील जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. खरं तर मला राहावत नव्हतं, मी खरं तर पूर्ण शूट करणारच आहे हे, तरी पण मी आता एक शॉर्टमध्ये सगळे व्ह्यू दाखवते. सो हे बघा, आता आम्ही वरची बेडरूम घेतली आहे, आणि वरच्या बेडरूममधून व्ह्यू बघा. तिथे बीच आहे, मी विंडो ओपन करते. हे बघा, तिथे बीच आहे, आणि हा असा व्ह्यू. काय भारी वाटेल ना इथे राहायला. हे बघा, रूम मधूनच जर एवढा चांगला व्ह्यू असेल तर खूप छान वाटेल. हे बघा, पूर्ण अथांग असा बीच आहे, आणि आपण थोड्याच वेळात बीचवर सुद्धा जाणार आहोत. आणि हे बघा, दुसऱ्या विंडो मध्ये बीच सुद्धा आहे, आणि आम्हाला एक पूल सुद्धा आहे. हे बघा, इथून व्ह्यू दिसतोय. हे बघा, ते बघा, आमचाच पब्लिक आहे तिथे. तर तो आमचा पूल आहे जिथे आम्ही थोड्या वेळात जाऊ नंतर एक एक करत. हा दुसऱ्या विलाचा पूल आहे, आणि तिथे आपलाच पूल आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. ते बघा, ते सचिन दादा, प्रियांका वहिनी आणि ती छोटी प्रिशा असे एन्जॉय करतायत. खरं तर प्रिशाला राहत नव्हतं, प्रिशाला पूल हवा होता, त्यासाठी आम्ही खास पूलवाला विला बघत होतो, आणि तो आम्हाला इथे मिळाला दापोली साईडला. सो खूप छान वाटतंय बघा, इथे असा बीच आणि इथे मस्तपैकी पूल. सो दोन्ही एन्जॉय करू शकतो आम्ही. आणि पाऊस पण आहे थोडा थोडा, पण अजून तरी एवढा मोठा पाऊस अजून पडला नाहीये. सो आम्ही सध्या तरी हे क्लायमेट एन्जॉय करतोय, क्लायमेट खूप छान आहे, ऊन पण नाहीये, पाऊस पण नाहीये. सो खूप छान वाटतंय बघा. सो आम्ही थोडं फ्रेश होऊ, आणि मग नंतर चेंज वगैरे करून फिरायला जाऊ जरा बीचवर साईड, बीच साईडला. तर आम्ही आता विलामधून बाहेर पडलेलो आहोत, आणि आता फिरण्याची ठिकाणं आता तुम्हाला समजतीलच हळूहळू पुढे, तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आता तुम्ही हा जो एरिया बघतायत, आम्ही बाहेर पडतोय तो, तर तो विलाचाच एंट्री एक्झिट आहे, आणि त्यांनी मस्तपैकी दोन्ही साईडला झाडं लावले आहेत छानपैकी. तर त्यांनी एरिया खूप छान स्वच्छ सुंदर ठेवलं आहे, की जेणेकरून आपण वॉकला जरी आलो, मॉर्निंग वॉकला किंवा नाईट वॉकला, तर त्या आपल्याला खूप सुंदर दृश्य इवन आतमध्ये सुद्धा मिळेल, आणि बाहेरून तर आहेच बीच वगैरे. तर हे खूप छान वाटत होतं आम्हाला, की त्यांनी साईडला तुम्ही बघतच असाल की एवढी छान झाडं वगैरे लावली आहेत. तर आता थोड्याच वेळात आता एक्झिट येईल 5 मिनिटात. सिक्युरिटी गार्डसुद्धा असतात आपल्या सेफ्टीसाठी, तर एंट्री एक्झिटला तुम्हाला रजिस्टर मेंटेन करावंच लागतं आपल्याच सेफ्टीसाठी. दापोली हे कोकणचाच भाग आहे, आणि आम्ही म्हणजे कोकणात आल्यावर मेनली आपल्याला बीच आणि मंदिर हे मेनली बघायला मिळतंच.
तर आम्ही सुरुवात ही मंदिरापासून करणार आहे आणि मंदिरानंतर मग बीचवर जाऊ. सो बघूया आता कोणतं मंदिर आहे जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि तेही खूप इंटरेस्टिंग आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत आणि मंदिराच्या दिशेने जात असताना सुद्धा आपण बीचचा अनुभव घेऊ शकतो. अगदी शेजारीच आपल्या बीच दिसतोय, तर हीच आहे आपल्या कोकणातली सुंदरता की जी आपण अगदी ऑन द वे असताना सुद्धा अनुभवू शकतो. येत आहेत, घेतलं वहिनी. वा होते हे जास्वंदीचं फुल मस्त आहे. तर आपण आता आलो आहोत गणपती मंदिरात. आता हा गणपती, हे गणपती मंदिर कडावरचा गणपती म्हणून फेमस आहे आणि आंजर्ले एरिया आहे हा. आणि हे बघा, माझ्या मागे बघतायत, एवढं सुंदर असं गणपती मंदिर आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. तर हे बघा, आता आपण आतमध्ये चाललोय. हा मंदिराचा आवार, खूप शांत आहे ना. हे बघा, मस्त हिरवळ केली आहे त्यांनी ना, स्वतःहून ठेवलंय चांगलं. हे बघा, इथे लिहिलंय भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालूनच मंदिरात या. आपण पुढे जाऊया. तर इकडच्या गणपतीचं महत्त्व असं आहे की बघा, गणपतीचे पहिले पाऊल येथे जाताना मुख्य प्रवेशद्वार मार्गे बाहेर जाऊन चप्पल घालून वाहनतळ मार्गे जावे. म्हणजे या ठिकाणी गणपतीचं पहिलं पाऊल पडलंय आणि इकडचा गणपती हे बघा, कडावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले असा फेमस आहे. प्रिशा काय करते, कोण आहे? कोण आहे? एलिफंट. तर या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर दंतकथेनुसार हे मंदिर प्राचीन काळात समुद्रकिनारी होते. याच समुद्रकिनारी अजय रायलेश्वर आणि सिद्धिविनायकाची आणखी दोन मंदिरे होती. समुद्राची भरती ओहोटी आणि पाण्याची पातळी कमी झाल्यावर या दोन्ही मंदिरांचे अवशेष अजूनही पाहू शकता. या नैसर्गिक घटकांमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन गणपती मंदिर जवळच्या टेकडीच्या माथ्यावर पुनर्स्थित करण्यात आले, त्यामुळे कडावरचा गणपती हे नाव पडले. माघी गणेशोत्सव हा या मंदिरात साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण आहे, कारण हा गणपतीचा जन्मच आहे.
बघा, या मंदिराचा एक इंटरेस्टिंग पार्ट मी तुम्हाला सांगत होती. तर श्री गणपतीचे पहिले पाऊल या ठिकाणी पडले आणि त्यांनी इथेच छोटंसं मंदिर बांधलं आहे आणि ते पायांची अशी पूजा करतात. तर खूप छान वाटतं आणि अगदी प्रॉपर ते पहिलं पाऊल दिसतंय. मंडळी, गणपती दर्शन तर खूप छान झालंच, तुम्ही बघितलं असाल. तर आम्हाला लागलेली कडाक्याची भूक आणि आम्ही निघालो होमस्टेच्या शोधात. तर होमस्टे कशाला राहायला नाही, तर होमस्टेचं घरगुती जेवण जेवायला, जे की खूप छान असतं इथे. सो बघूया आता कसा होमस्टे मिळतोय. तर आम्ही आता आलो आहोत जगदीश होमस्टेला आणि जे आचिरले बीचच्या जवळच आहे. आणि घरगुती जेवण तर मिळेलच इथे आणि आम्ही तिन्ही प्रकारच्या थाळ्या मागितल्या आहेत, व्हेज, नॉनव्हेज, फिश थाळी अशा प्रकारच्या. आणि ते बघा, गाई वगैरे मस्त घरच्यासारखंच आहे, घरगुतीच आहे, म्हणजे हे घराच्या आतमध्येच आहे सगळं. सो मस्त मिळेल घरगुती टेस्ट, ऑथेंटिक. तर बघूया आता काय येते. मस्त यांच्या इथे गाईसुद्धा आहेत आणि असं बाहेर असं व्ह्यू. आणि इथे सिटिंग. थाळी आलेली आहे, ही सुरमई थाळी आहे, ही पापलेट थाळी आहे, ही चिकन थाळी आली आहे आणि ती व्हेज थाळी आहे. सो आम्ही मस्त पैकी असं घरगुती जेवण आता जेवतोय. तर हा आहे पालंदे बीच. होमस्टे मधून जेवून आम्ही डायरेक्ट इथे या बीचला आलेलो. आणि हे बघा, पाणी जवळच आहे. एन्जॉय करतोय. आणि ही बघा प्रीशा, प्रीशा बघा तिची खेळणी घ्यायला चालली आहे. खास ती बीचला यायला म्हणून तिने खेळणी घेतली. प्रीशा कुठे किल्ला बनवणार आता? तिथेच बनवायचा. अरे तिथे पाणी येणार, किल्ला सगळा जाणार. बघा प्रीशाची खेळणी.
सकाळ स्वागत आहे. आणि तुम्ही बघताय तर मी त्याच पहिल्याच कपड्यांवर आहे, तर असं काही नाही आहे. तर हे मी भिजवायचे कपडे म्हणून मी त्याला डिक्लेअर केलेलं. सो मी हा टेरेस व्ह्यू दाखवत होते. मी टेरेसवर आली आहे सकाळ आणि हा टेरेस आहे. आणि इथून बघा मस्त बीच दिसतोय ना. सकाळ किती संथ पाणी, अगदी छोट्या छोट्या लाटा येतात. आणि हे सगळे छोटे छोटे विलाज आहेत 2 BHK वाले. काही मोठे पण आहेत मोठ्या ग्रुपसाठी. काही टेरेसवर सुद्धा पूल आहे. आमचं पूल तर साईडलाच होतं, लॉन वगैरे दिलेलं. सो बघा बीच बघा काय संथ वाहतोय. खरं तर आम्ही संध्याकाळी जेव्हा बीचला गेलेलो तर तेव्हा खूप जास्त उधाण आलेलं. सगळी हिरवळ हे बघा, पूर्ण बाजूने हिरवळ. तिथे आम्ही गाडी उभी केलेली कारण हा पूर्ण विला आम्ही बुक केलेला. आणि हे बघा किती छान वाटतंय बघा. हे सगळे छोटे छोटे विलाज आहेत आणि इथे बीच आणि तो आपला पूल तिकडे. सर्वांचे पूल आहेत बघा हे बघा. आणि तिथे पण प्रत्येकाचे विलाचे प्रायव्हेट पूल आहेत. सो खूप छान आहे जर प्रायव्हेट मजा करायची असेल आपल्याच ग्रुपला तर. आणि समुद्र हा संथ वाहतोय, छान वाटतंय. आम्ही खरं तर रात्री गेलेलो पूलमध्ये पण तेवढं मग शूट करायला विसरलो. बट आत्ता आम्ही सकाळी जाऊ तेव्हा शूट नक्की करू. आणि हा जेवढा छोटा वाटतोय तर डीप बऱ्यापैकी आहे. म्हणजे जर 5 फूट जर हाईट असेल कोणाची तर तो बऱ्यापैकी म्हणजे त्याच्या चेस्टच्या वरती वगैरे पाणी जाईल. तर अशापैकी डेप्थ आहे कारण हा छोटा आहे फक्त साईजने, डेप्थने नाही. सो मजा आलेली काल रात्री. हा विलाचा मी पूर्ण लुक मी एंडिंगलाच दाखवेन कारण आम्ही काही ना काही मध्ये ॲक्टिव्हिटीज करत असतो, म्हणजे बाहेर वगैरे जाऊन किंवा आता नाश्ता पण करू आम्ही. तर त्यासाठी पूर्ण विला एकाच वेळेला दाखवण्यासाठी एकदाच वेळ मिळेल मला. सो मी नक्की दाखवेन. आणि हा टेरेस व्ह्यू लाटांचा आवाज पण बघा किती संथ येतोय. घर पण बघा किती मस्त छोटी छोटी वाटतात इथे. कारण हे जे विलास आहेत सगळे ते एका हिलवर आहेत. तर मी तुम्हाला नक्की सांगेन, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा की आम्ही नक्की कुठे आलेलो ते. तर मंडळी आता आपण स्विमिंग पूलच्या दिशेने जात आहोत. आणि विला तर मी नंतर तुम्हाला पूर्ण दाखवेनच की आपण स्विमिंग पूलच्या ठिकाणी जाऊया. आता इथे स्विमिंग पूलमध्ये सगळे मजा करतायत. हा बघा आमचा प्रायव्हेट पूल. हाय हाय कुठला तो तिकडे आहे तो. बघा इथे असं बीच व्ह्यू बटरफ्लाय वॉटर बटरफ्लाय आणि इथे असं पूल.
दिसत आहे. प्रॉब्लेम नाही. फायनली आपलं आता फिरणं झालेलं आहे आणि आम्ही आता इथून चेकआउट करणारच आहोत थोड्याच वेळात. तर त्याच्या आधी मला तुम्हाला विला दाखवायचा होता आणि विलाचा व्ह्यू मी खरं तर दाखवलेला शॉर्टमध्ये, तरी मी परत एकदा दाखवेनच की आम्हाला वरून काय काय दृश्य दिसलं वगैरे. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता तर तो मी हळूहळू शेअर करेनच तुमच्यासोबत. आणि बघा माझ्यासोबत वैभव आहे. कसं वाटलं वैभव? मजा आली. खूप मजा आली ना. बसलाय खूप पाण्यात, पूल मध्ये खेळून खेळून. पूल मध्ये आवाज बसलाय आणि समुद्रातलं खारं पाणी पिऊन. पण खूप मजा आली. बीच वर तर एकदम मस्तच. म्हणजे आम्ही काल रात्री पण गेलो आणि तुम्हाला दाखवलेलं, आणि आज सकाळी गेलो ते आम्ही दाखवलं नाही. आम्ही फक्त एन्जॉय करायला गेलेलो. तर मोबाईल भिजू नये यासाठी आम्ही गाडीतच ठेवलेला फोन. तर मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. आता मी तुम्हाला रूम दाखवते. वरची आमची 2BHK फ्लॅट आहे आणि इथे वॉशरूम आहे स्टार्टिंगलाच. 2BHK विला आहे, सॉरी. आणि इथे असा मिरर. आणि हे बघा, आता आम्ही पॅकिंग चालू केलेली, सो सगळं असं मेसी दिसत असेल. तर इथे असा बेड आणि हा बेडरूम मधूनचा व्ह्यू. काय छान वाटतंय. मस्त बीच आणि असं हिरवंगार. आणि तिथे पण अशीच मोठी विंडो आहे, सो इथून पण बीच व्ह्यू आहे. मस्त वाटतंय. आणि हा आमचा प्रायव्हेट पूल होता जे मी तुम्हाला शूट दाखवलेलं. तर अशा प्रकारे हा विला होता की या विलामधून हा असा व्ह्यू दिसतोय. खूप मस्त. म्हणजे आपल्या कोकणातच एवढी छान फिलिंग येते जर अशा प्रकारचं काही असेल, विलास किंवा काही स्टे, होम स्टे. इथे ऍक्च्युली काही स्टे असे पण होते की बीचला लागूनच स्टे आहेत, सो ते पण प्रिफर करू शकता जर तुम्हाला इथे यायचं असेल तर. पण काही विलासमध्ये पूल नसतो आणि ज्यांना पूल हवा असतो तर ते थोडंफार सर्च मारावंच लागतं. सो आमच्या या विलाचं नाव मारी गोल्ड होतं. मारी गोल्ड ना वैभव? मारी गोल्ड सिल्वर करून होतं. अच्छा, सॉरी, मी इकडचे कबड्स दाखवायचे राहिले. तर हे असे दोन मोठे मोठे कबड्स आहेत इथे. तर सामान ठेवायला सुद्धा खूप छान बऱ्यापैकी जागा आहे. आणि असाच सेम बेडरूम खाली पण आहे, तर तो मी दाखवणार नाही कारण तिथे ऑलरेडी एक चालू आहे सगळं पॅकिंग वेकिंग. सो हा सेम असा बेडरूम खाली, असा 2BHK विला आहे. आणि मी आता टेरेस दाखवते तुम्हाला. सो टेरेस आम्हाला लागूनच होता. तर हा आहे टेरेस आणि हा टेरेस व्ह्यू. काय भारी आहे ना. हवा तर खूपच छान येते टेरेसवर. हे बघा, हा टेरेसवरून व्ह्यू. आणि तो बघा, आमचा पूल होता प्रायव्हेट. आणि हे अदरवाईज विलास पण आहेत ज्यांचे प्रायव्हेट पूल्स आहेत. सो मोठी फॅमिली, मोठा ग्रुप आला असेल तर खूप छानपैकी इथे राहू शकता. तिथे आम्ही गाडी पार्क केलेली. आणि ही अशी हिरवळ, खूप मस्त वाटते इथे. आणि असं मोठं टेरेस, इथून पण बीच व्ह्यू. खूपच मस्त वाटतं. ठीक आहे, तर मी तुम्हाला ही बेडरूम दाखवली वरची. आणि इथे टेरेस होतं तुम्हाला दाखवलेलं. आणि हे इथून असा विलाच्या स्टेप्स आहेत. आणि बघा, छोटी प्रेषा व्हिडिओ करते स्टँड घेऊन. आणि तो बघा, इथे पूल व्ह्यू होता. सो आता इथून परत खाली जाऊया. इथे दुसरी बेडरूम सेम. ओ हो, मस्त.
आज वहिनींचा बर्थडे आहे आणि हा पूर्ण हॉल होता असा. आणि इथे किचन, ही एक खालची बेडरूम होती आणि हा बाल्कनी व्ह्यू हॉलचा. सो इथून पण खूप मस्त दिसतंय. हे बघा जे बेडरूम मधून दिसत होतं तेच. आणि हे बघा हा असा इथे हॉल होता. आणि हे इथे किचन आणि इथे वरती ती बेडरूम. सो ओव्हरऑल खूप छान होतं. तर अशा प्रकारे हा विला होता. कसा वाटला हे नक्की सांगा आम्हाला. आम्हाला तर खूप छान वाटलं स्टेसाठी. आणि इथे आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं. छान होतं ब्रेकफास्ट. फक्त त्यांना एक तास आधी काहीतरी सांगावं लागतं कारण हे ऑलरेडी हिलवर आहे विला, तर त्याच्यामुळे त्यांना यायला जायला वेळ लागतो म्हणून. आणि लंच वगैरे तर आम्ही बाहेरच केलेलं. होम स्टेज वगैरे असतात बाहेर, तर ते लंच प्रोव्हाइड करतात. लंच डिनर वगैरे जे तुम्ही बोलाल ते. पण तिथे ऑथेंटिक फूड म्हणजे जे घरी आपण बनवतो तेच सगळं थाळी वगैरे मिळते. फिश थाळी, चिकन थाळी, व्हेज थाळी, अशा प्रकारच्या थाळी मिळतात. आणि बऱ्यापैकी रेटने रिझनेबल म्हणजे तसं. तर ते चिकन बिर्याणी, चिकन टिक्का, स्टार्टर वगैरे अशातला प्रकार नाही आहे इथे काही. सो तुम्ही घरच्यासारखं जेवण जेवू शकता आरामात. तर विला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि विलातला व्ह्यू तर एक नंबर होता. बीच व्ह्यू. आम्ही स्विमिंग पूलमध्ये पण खूप मजा केली. तर बघूया आता. वहिनींचा बर्थडे पण आहे, त्यांना गिफ्ट पण द्यायचंय. तर आपल्याला जेवायचं सुद्धा आहे बाहेर जाऊन. आता चेकआउट करू आम्ही आणि नंतर बोलते. विलामधून बाहेर आले आणि हा असा विला दिसत होता आमचा. तिथे टेरेस आणि इथे एक रूम आणि अजून एक बेडरूम होती. पेशा हे पाहिजे, ठीक आहे. आणि हे इथे असा बीच होता आणि तो आमचा पूल होता, प्रायव्हेट पूल, जिथे आम्ही मजा केली खूप. लॉन होतं पूल सकट. सो आता आम्ही चेकआउट करून जेवायला जाऊ. सो अशा प्रकारे खूप छान ठेवलंय. फक्त जेवणाची सोय ही बाहेर होमस्टेमध्येच होईल. हे बघा इथे पण जेवण मिळतं पण इथे खूप वेळ लागतो. आणि प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असते, तर कोणाला आवडेलच असं काही नाही. सो होमस्टेजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे सगळं. आणि तिथे बघा फोटोशूट चालू आहे. बीच व्ह्यूला तर फोटोशूट मस्ट आहे. आणि प्रिशा आता आपण कुठे चाललो आहे? जेवायला चाललो आहे ना. तू पण व्लॉग करणार आहे स्टँड घेऊन? हो ना. प्रिशा पण बोलते आजकाल की आम्ही आता हे करतोय, आम्ही आता ते करतोय, असं सगळं चालू असतं इन्स्ट्रक्शन. तर आम्ही या व्ह्यूला खूप मिस करू. वन नाईट स्टे खूप छान झाला आमचा. आणि नेहमी धावपळीत असं काही नाही पण खूप मस्त मजा केली आम्ही. आणि आता पाऊस थोडाफार पडतोय, म्हणजे रिमझिम पाऊस पडतोय. तर आम्ही त्या पाऊस येण्याच्या आधीच आम्ही जाऊ. प्रिशा डान्स करणार आहेस ना तू? नाही करणार असं आता. प्रिशा जाम दमली आहे. खूप आम्ही पूलमध्ये दोनदा मस्ती केली, बीचवर पण दोनदा मस्ती केली, तर खूप छान वाटलं. तर मला असं वाटतं की सायकल पण चालवली ना. हो पण आमच्याकडे त्यावेळी मोबाईल नव्हता, पण मी फोटो नक्की शेअर करेन. आम्ही डबल सायकल चालवलेली, एक फॅमिली सायकल आणि एक आमची डबल सायकल. सो ती पण खूप छान वाटते. सो हे वन नाईट स्टेसाठी खूप छान आहे. तुम्ही त्यापेक्षा जास्त मला तरी वाटत नाही माझ्या मते तुम्ही थांबू शकाल. सो वन नाईट स्टेमध्ये सगळं होऊन जातं दोन दिवसात आणि तुम्ही नंतर चेकआउट करू शकता. परत फिश थाळीच ऑर्डर केली आहे कारण इकडची स्पेशालिटी आहे ती. सो खूप छानपैकी आता जेवण करून आम्ही निघू. मंडळी विलाची मी संपूर्ण इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही नक्की चेक करा. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की प्लान करा.
मंडळी, कोकण आणि मालवण साईडचे रस्ते खूप छानपैकी डेव्हलप झाले आहेत आणि तुम्ही बघतच असाल की एवढे छान ठेवले आहेत. सो अजूनही डेव्हलपमेंट चालू आहे रस्त्यांची, त्यामुळे कोकण मालवण टूर ही चालूच असते. तर अशाच प्रकारे या व्हिडिओमध्ये मी जे काही फिरते ते तुम्हाला दाखवत असते. आणि तुम्हाला जर मनापासून आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील. तर आत्तापुरता मी निरोप घेते, छान रहा, मस्त रहा, बाय बाय.